लक्षात आहे ना रे, नाहीतर गोड जेवणाच्या नादात विसराल. कुठे निघालीस तू? पंढरीच्या वारीला निघालो. गडबडीत तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं. खूप दिवसापासूनची इच्छा होती. चल. हो आई. जा तुम्ही. तुम्ही या तुळशीला सांगितलं, या गाई वासरांना गोचारलं, या वाड्याच्या दगडा इटांना विचारलं, या बजाबाला विसरला का? बोला बोला ना. बरोबर आहे म्हणा तुमचं. कोण आहे मी तुमचं? कोण आहे? या वाड्यातला एक साधा नोकर. नोकर आहे मी, नोकर. बचा बा, मायेत गुंतू नकोस आता. जाऊ द्या मला. जा बा, कुशाल जाऊ. मी कोण अडवणार तुम्हाला? काय ना आता तुमचं माझं. विठ्ठलाच्या मंदिरात सापडलेला मी, लहानाचं मोठं केलं, आईची माया दिली, बापाचं प्रेम दिलं, पण ज्या हातात हत्तीचं बळ दिलं त्याला अडवण्याचा अधिकार कुठं दिलं? अरे पंढरीच्या वारीला निघालो आम्ही. वारी? पंढरीची वारी? आई बापाना हकलल्याचं पाप आपल्या पोरांना लागू नये पण तुम्हीच केलं बनाव नव. सांगा ना, तुम्ही केलं बनाव नव. कोण आहात तुम्ही? कोण आहात? माणसं आहात की देव? चल सवित्रा. थांबा. नाही साहेब, नाही. आई साहेब, एक पाऊल तर पुढे टाकून बघा. नाही तुमच्या पायावर डोचका आप तू जीव सोडला तर बजाबा नावच सांगणार नाही. आई साहेब, बजाबा लेकरा फूट. आई साहेब, अहो काळजात कोरलेली पावले ती त्यांना तर नाही सोडणार मी. नाही सोडणार. सोड रे, लहान मुलासारखा हट्ट धरू नकोस. सोड. मग वचन द्या. वचन द्या नाही जाणार म्हणून. त्याशिवाय पावलं नाही सोडणार मी. नाही सोडणार. आई साहेब, यरकरीपाचं एक झोपड आहे, तुम्ही आलात तर मंदिर होईल त्याच. ठीक आहे. आई साहेब, वचन द्या. नाही जाणार म्हणून वचन द्या. नाही तर तुम्हाच नाही माझी शपथ आहे बघा. आई साहेब, शपथ घातलीस? चल हो आई साहेब, चल घे. उठ, आम्ही येतो तुझ्याकडे. उठ उठ रे. आई साहेब, खरं तुम्ही येणार? हो खरंच तुम्ही येणार. अरे अगं येडे, अगं बघत का राहिली? या साक्षात लक्ष्मी येते आपल्या घरा. अगं अगं जा लवकर पंचरती घे. अगं बघत का राहिली? पळ लवकर. आई साहेब, आ बसा. या बसा.
माझे झोपडे लई दिवसापासून पोरक होत, त्याला आई पाहिजे होती, आज त्याला आई मिळाली। चला आवाज करायचं नाही, अरे माझ्याकडे डोळा मोठा करून बघायचं नाही। आजपासून येऊ वाड्याचा दरवाजा बंद। आमच्या वाड्याचा? हो तुमच्या वाड्याचा। अरे असल तुमच्याकडे वाडा, माझ्याजवळ लाख मुलाची आई। अरे आई, अरे असू दे बाबा, असू दे, देवरा ठेव, पूजा कर, फुला वा अधिक हो वाईन फुल, पूजा करीन, तुझी भी पूजा करीन। खेटरान चोमडा मेला, तू चोमडी आहे। आतमध्ये तुझ्या लेखाचे खाऊन खाऊन मादले देखील। मी म्हणते घर सोडून गेली, अहो गाव सोडून जायचं, मग आमच्या वाड्याच्या समोर राहिली। बघा हे राम, तिथून स्वतः लाकडून काढ। नाही मामा, ते घर बजाबाच्या मालकीचे। राम भाऊ, उद्या हेही घर त्याच्या मालकीचं होईल। पण खरं सांगू मावशी, काय आता कस अगदी शांत शांत वाटतंय मला। नाही का रे राम? हो ना, सतत आदेश उपदेश। खरं सांगू मामा, आम्हाला तर वाटायचं आम्ही नांदायला आलोय का शाळेत। काय रे, जय आगेश्वर, तुझ्या शक्तीचा आज विजय झाला, तुला माझा साष्टांग नमस्कार असो। बजाबा, अरे ये लवकर, ये बस पाटावर बस। आज मी या पाटावर नाही, आज मी आत बसणार। बर ताट। वा 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 वा, वांग्याचा भरीत लसणाची चटणी, वरण। औषे औषे, आज तू काय कमालच केलीस, काय भेद केलाय? ज्ञान नाही काय? मग आई साहेबांनी स्वयंपाक केला, तेव्हा असं वरण वाटलंच मला। तुझा काय डोचका बिचका फिरला काय? आई साहेबांना कशाला लावला स्वयंपाक करायला? नाही वा, आता आई साहेबांनी चुलीचा ताबा घेतला। तुझा हात मोडला होता का ताबा द्यायला? अरे कशाला भांडताय रे, हा जेव बघू मुकाट्यानं। बजाबा, अरे जेव ना। आई साहेब, मला बी असं बरोबर। हे काय, तू कधी जेवणार? तुम्ही भरिवल्यावर। भरिवशील मला? अरे अरे अरे, सावकाश सावकाश सावकाश। औषे, आई साहेबांनी बी जेवण भरव नशीब लागत, नाही तर तू गुरामुरं वैरण टाकल्यावानी जेवण वाढते। काय बाई आक्रीत आणि जोगुतलाय भाक्रीत, बोलायला लागलीत ना ते माझ्या डोळ्यात। आई साहेब नेहमी सांगा, तिला सांगा। तू मला निस्त आई म्हण। काय आई? होय रे लेकरा, आई म्हणू मी तुम्हाला। भाकर खावा। नको नको, आज माझं पोट एकदम भरलंय। खरं सांगू आऊसा, आई म्हणताना इठलाच्या आबीरबुक्यात जीव रंगून गेल्यासारखं वाटतोय का? आई